आरएसएस आणि भाजप हे आरक्षण विरोधी असून संविधानाने दिलेली एससी एसटी ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, पण काँग्रेस पक्ष भाजपचा हा कुटील डाव हाणून पाडेल आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजप सरकार विरोधात तीव्र लढा उभारेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकार विरोधात भाजप हटाओ आरक्षण बचाओ आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरएसएस आणि भाजप हे आरक्षण विरोधी असून संविधानाने दिलेलं एससी एसटी ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे असं थोरात यांनी म्हटलं आहे.